ఎట్లా నాయన పక్క యార్ నో బోల్ లై ఓన్లీ ఫర్ డీమర్ 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 లా ఈ కన్ఫర్మేషన్ కర్ రహా థా ना 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 डीमर लाइफ बरोबर डीमर लाइफ आता पहले तभी दोमी लगे थे ना लास्ट बॉल लाइफ गेट लाया नहीं जॉली को नहीं कर गया था ना तो डीमर का ये टीम भी जाली हमारा चाह गया ना फोन ला मैं चाहता है धन्यवाद जीवदानी ब्राह्मण डोंगरी वर्सेस पलक इंटरप्राइजेस वडवली बी या दोन संघांदरम्यान सामना मित्रांनो आजच्या दिवस आजच्या रात्रीतील खऱ्या अर्थाने सर्वात शेवटचा सामना मित्रांनो आपण इथे मात्र पाहणार आहोत. मला असं वाटतं यानंतर एक दोन जर सामने असते तर निश्चितच कोंबडे मात्र आरवल्याचा आवाज आपल्यापर्यंत आला असता असं म्हणायला हरकत नाही. आमचे गणेशदादा निश्चितच आज सकाळपासून इथे उपस्थित आहेत आणि शेवट इथे मात्र निश्चितच त्यांच्या माध्यमातून केला जाईल सर्व गोष्टींचं निरीक्षण केलं जाईल परीक्षण केलं जाईल आणि इथे मात्र पॅकअप केलं जाईल आणि त्यानंतरचं मैदान त्यांच्या माध्यमातून सोडलं जाईल. दोन मातबर संघ आहेत, दिग्गज संघ आहेत, मोठे संघ आहेत आणि एकमेकांसमोर निश्चितच या अतिशय शांतताप्रिय वातावरणामध्ये मोठं आव्हान उभं करण्याचं काम दोघांमार्फत इथे मात्र केलं जाईल. दोन हात करतील दोन मोठे संघ दिग्गज संघ पलक इंटरप्राइजेस वडवली बी वर्सेस जीवदानी ब्राह्मण डोंगरी या दोन संघांदरम्यान मित्रांनो हा सामना निश्चितच आपण एन्जॉय कराल. गेम इज ऑन. गोलंदाज तयार. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वर चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ होतोय. उसळी घेतोय. अतिरिक्त उसळी इथे मात्र घेतली जात आहे. एसटी रक्षकाच्या माध्यमातून उर्वरित काम चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. निर्धाव चेंडूने इथे मात्र सुरुवात केली जाते या सामन्याची. बाळू भगत कोपर डोंबिवली यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ते प्राइज निश्चितच आमच्याकडे सबमिट आहे आणि यावेळेस निश्चितच बक्षीस लावलं काय आणि पहिल्या विकेटचं पतन झालं काय गडीबाद. बाळू भगत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय उद्योगपती कोपर डोंबिवली बालूजी भगत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. 3000 रुपयांचं कॅश प्राइज इथे मात्र लावलं गेलंय. कमलेश नावाचा गोलंदाज आणि त्याच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला होता त्यानंतरच्या या चेंडूवर निश्चितच एक गडी बाद करण्यामध्ये तो सक्षम इथे मात्र ठरतोय. पैसे यानंतर सलगच्या दोन चेंडूंवर दोन गडी जर त्याने बाद केले तर निश्चितच 3000 रुपयांचा मानकर इथे इथे मात्र ठरणार आहे. पैसे क्रमांक 3 साठीचा नवीन फलंदाज यावेळेस मैदानामध्ये मार्गक्रमण करेल. संदेश नावाचा फलंदाज या अगोदर बाद झाला होता. तकदीर याला स्वतःच्या नशिबावर नशिबाला इथे मात्र आजमावावं लागेल. तकदीर आणि कल्पेश नावाची दोन फलंदाज तयार असतील तयार आहेत गोलंदाज कावा. हा चेंडू याही चेंडू भरता पॅकाने इथे मात्र फेकलाय स्वतःच्या पालोत्रमध्ये जाऊन इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा एक प्रयत्न इथे होतोय आणि एक धाव इथे दरम्यान आलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धाव धावपलकावर लागली आणि याचबरोबर या धावपलकाचा श्रीगणेश झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. आजचं सत्र जरी सकाळी अगदी सुरुवातीला अगदी वेळेवर सुरुवात झाली असेल तरी मात्र इथे मात्र कुठेतरी दिरंगाई झाली. मध्ये एक थोडा टेक्निकल फॉल्ट झाला आणि त्याचा फटका इथे मात्र आपल्याला प्रत्येकाला बसला वेळेच्या बाबतीत मित्रांनो. आणि उद्यापासून खरोखर फॉरगेट दी पास्ट अँड रिमेंबर द लेसन असं म्हणतात आणि आजच्या ह्या दिवसातून काहीतरी आपण लेसन इथे मात्र घेणार आहोत. कावा इज गेटिंग रेडी. यावेळेस लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. काय फटका अप्रतिम फटका ओव्हर द हेड ऑफ द इनफील्ड. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर ग्लोरियस फोर रन्स. अप्रतिम फटका दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता चेंडू समोर ठेवला होता आणि यावेळेस स्ट्रेट बॅटने इथे मात्र हिट केला गेला आणि निश्चितच इनफील्डच्या डोक्यावरून जर तुम्ही चेंडूला प्लेस केलं तर मँडेटरी पॉवर प्ले मध्ये एकही क्षेत्ररक्षक तिथे मात्र त्यानंतर तैनात नाहीये आणि चार धावांसाठीचा आलेला हा अप्रतिम इथे मात्र चौकार मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. पाच धावा याचबरोबर धावफलकावर लागलेल्या आपण पाहू शकता. कमलेश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. कल्पेश शेट्टी यावेळेस मिस टायमिंग आपण पाहतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात आणि गठा क्षेत्ररक्षण दरम्यान इथे मात्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. चुकी झाली इथे क्षेत्ररक्षकाकडून
आणि त्याचा लगेच परिपाक आपण पाहिला. एक धाव जी होती त्या एका धावेला दोन धावांमध्ये इतिमंत्र रूपांतरित केलं गेलं. धावपलकाला दोन धावांनी चालना दिली गेली आणि सात धावा याचबरोबर या धावपलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या डे नाईट स्पर्धेतील सर्वात शेवटचा सामना इतिमंत्र खेळवला जातोय. निर्धारित चार षटकांचा सामन्याचा यही वेळेस मित्रांनो आपण आनंद घेऊ शकता. गोलंदाज कावा तयार. यावेळेस साफ ट्रॅकर आहे. चेंडू पडला आणि अतिरिक्त उसळी घेतली. सरप्राइजिंग बाउन्स अँड नस्टी बाउन्सर वी कॅन कॉल इट बाय द बॉलर कावा. आणि याचबरोबर मित्रांनो निश्चितच या षटकाचा इथे मात्र अंत होतोय. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावपलकावर दावा आहेत सात. एक गडी बाद झालाय. दोन चेंडूंचा सामना करण्याची संधी संदेशाला तिथे मात्र मिळाली होती आणि या दोन्ही चेंडूवर निश्चितच खतं अकाउंट ओपन झालं नव्हतं संदेशाच. आणि बाद होऊन त्याला परतावं लागलं पॅव्हिलियन मध्ये आणि यावेळेस सात धावा निश्चितच धावपलकावर लागलेले आहेत. कमलेशची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे आणि बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याला गोलंदाजी करताना मित्रांनो खरं तर आपण पाहतोय हे दोन संघ अतिशय मोठे संघ आहेत. परंतु निश्चितच इतका वेळ झालाय आणि तरीही प्रेक्षकांची संख्या थोडीफार थोड्या फरकाने कमी झाली आहे आणि उपस्थित सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं गणेशदादा केनी आणि साहिल केनी यांच्या वतीने मी निश्चितच ऋण व्यक्त करेल. थंडीचा महिना आहे. गुलाबी थंडी आहे. आणि अशाही वेळेस मित्रांनो आपण या क्रिकेटचा आनंद घेता मन मुराद अशा पद्धतीचा आनंद लुटता. गोलंदाज तयार. विशाल यावेळेसचा चेंडू आहे. लोअर फुल टॉस आहे. याला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय आणि अंतिम क्षणाला व्हॉट अ ग्रेट बॅकअप देअर बाय द फिल्डर. सक्सेसफुली फिल्डेड अँड रिटर्न्स द बॉल. मीनवाइल बॅट्समन हॅड इनफ टाइम टू कम्प्लीट टू रन्स विथ द हेल्प ऑफ दिस टू रन. स्कोर इज नाऊ 9 विथ द लॉस ऑफ वन विकेट. दिस इज द सेकंड ओव्हर बिंग बोल्ड बाय कल्पेश. दिस इज द मॅच बिटवीन जीवदानी ब्राह्मण डोंगरी अँड पलक एंटरप्राइजेस बडवली बी. गोलंदाज तयार. यावेळेस समोर ठेवलं होतं चेंडू फळीचा तितका चांगला संपर्क नाही. स्लॉक करायचा होता आणि इन टू द मिडल ऑफ द ब्लॅट इन टू द मिडल ऑफ द ब्लेड इथे मात्र चेंडू आला नाही. अनसक्सेसफुल अटेम्प्ट इथे मात्र पाहिला. चांगलं टायमिंग मिळालं नव्हतं. जुळलं नव्हतं आणि तरी सुद्धा एक धाव आली. ही सर्वात महत्वाची गोष्ट असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. याचबरोबर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकरची निश्चितच आठवण करून देणारा 10 धावांचा आकडा इथे मात्र पार केला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पाहायचंय जीवदानी ब्राह्मण डोंगरी संघ निश्चित निर्धारित चार षटकांमध्ये कुठपर्यंत ते मात्र मजल मारते. गोलंदाज तयार असतील. विशाल यावेळेस मोठा फटका अलॉंग द कार्पेट खेळून काढले. खरं तर एलिव्हेशन मिळालं नाही. हवेमध्ये फटका खेळायचा होता. एकदा मिळाली आहे. दुसरीसाठी जातील का. आणि दोन धावा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे 333 333 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे. निश्चितच त्याचा आत्मविश्वास किती दुणावलेला आहे. त्याला माहित आहे जो थ्रो आहे तो स्ट्रायकिंग एंडला होईल आणि त्यावेळेस निश्चितच फक्त आणि फक्त परिश्रम केलं गेलं खिलवाड केला गेला आणि अंतिम क्षणाला नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्यावेळेस थ्रो आला त्यावेळेस निश्चितच दोन धावे ते मात्र कम्प्लीट झालेले आपल्याला पाहायला मिळाल्या. 12 धावा धावपलकावर असतील. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. कल्पेश या फलंदाजासाठी यानंतर इथे मात्र गोलंदाजी करावी लागेल विशालला. निर्धारित चार षटकांचा सामना आहे. गोलंदाज सार इथेही फुल टॉस आहे. यावेळेस नो हाफ मेजर्स. द बॉल इज इन इयर फॉर लॉन्ग टाइम. देर इज अटेम्प्ट ऑफ कॅच. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. कॅच ड्रॉप बाय द फिल्डर. कॅचेस विन द मॅचेस. दिस टाइम देर वॉज अ इजी चान्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी ऑफ गेटिंग कॅच बट दॅट टाइम इट वॉज ड्रॉप बाय द फिल्डर. Here come one run and with the help of this run score moves now on 13. 13 धावा धावपलकावर आहेत आणि सहज साधा सोपा अशा पद्धतीचा झेल दरम्यान इथे मात्र आकाशामध्ये उडालेला आपण पाहिला आणि निश्चितच क्षेत्ररक्षक झेलखाली होता. अंतिम क्षणाला जजमेंट कुठेतरी चुकतंय आणि रजनी क्रिकेटमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टींचा आपल्याला बऱ्याचदा सामना करावा लागतो. गोलंदाज विशाल तयार. इथे समोर ठेवलंय. पाहायचं यावेळेस मोठा फटका आणि याही वेळेस काय अप्रतिम झाला. यावेळेस फटका जरी अप्रतिम असेल तरी निश्चितच ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण राहिलंय ते अति उच्च दर्जाचं आहे. अंतिम क्षणाला
विथ नो एजिटेशन या चेंडूला निश्चितच कॅच केलं जातंय, कैच केलं जातंय आणि जीटीसीच्या माध्यमातून व्हॉट अ ग्रेट टेलिकास्ट दिस टाइम. बाउंड्री लाईनच्या लगत इथे मात्र झेल झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. कावाच्या माध्यमातून हा झेल इथे मात्र कलेक्ट केला गेला आणि एक गडी इथे मात्र बाद झालाय. फलंदाजाला पॅबलिनचा रस्ता दाखवला जातोय. धावफलक स्थिर आहे, 13 धावत धावफलकावर आहे. दुसऱ्या षटकामध्ये विशाल नावाचा गोलंदाज आहे. आपल्या नावाप्रमाणे विशाल कामगिरी आतापर्यंत त्याची झाली आहे. मला असं वाटतं 5 चेंडूंचा निश्चितच फेकी त्याच्या माध्यमातून झाली आहे आणि या 5 चेंडूंमध्ये 6 धावा आतापर्यंत त्याने खर्च केल्या जरी असतील तरी एक महत्वाचा गडी मोहरा इथे मात्र टिपण्यामध्ये तो सक्सेसफुल इथे ठरलाय. समाधान नावाचा यानंतरचा फलंदाज आहे. पाहायचे कशा पद्धतीने ते मात्र फलंदाजी करतील. एकरी दोहेरी धावांवर समाधान मानतोय की मोठ्या फटक्यांकडे तो जातोय. हा चेंडू समोर ठेवलाय आणि स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय विशाल. याचबरोबर मित्रांनो निर्धाव चेंडूनी या षटकाची समाप्ती त्याच्या माध्यमातून केली जाते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 13 धावा धावपळकावर आहेत आणि 2 महत्वाचे गडी इथे मात्र बाद झालेत. अगोदर आपण पाहिलं निश्चितच संदेश बाद झाले होते. त्यानंतर 4 चेंडूंचा सामना करत असताना व्यक्तिगतरित्या 4 चेंडूंचं कॉन्ट्रीब्युशन देत तकदीर नावाचा फलंदाज तिकडे बाद झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. पायचे क्रमांक 3 साठी कोणता गोलंदाज इथे मात्र येतोय गोलंदाजी मार्कवर. ऋतिक नावाचा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर असेल निश्चितच. या गोलंदाजाच्या माध्यमातून खरं तर फलंदाजीसाठी असताना धावपळकावर धाबा आहे 13-13. फलंदाजीमध्ये ज्यावेळेस तो निश्चितच येतो त्यावेळेस मोठे मोठे फटके निश्चितच इथे मात्र खेळून काढण्यामध्ये सक्सेसफुल ठरत असतो. बऱ्याच ठिकाणी त्याची मोठी फटकेबाजी मित्रांनो आपण पाहतोय आणि ग्रामीण क्रिकेटची खरं ही तर खरी मेक आहे. या क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू निश्चितच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत असतात. भावेश पवार आपण पाहिले निश्चितच, एवन पवन पाहिले, गोलंदाजी फलंदाजी. इथे कावा पाहतोय गोलंदाजी फलंदाजी आणि इथे विशाल आपण पाहिलं गोलंदाजी फलंदाजी आणि याही वेळेस नवीन गोलंदाज येते ऋतिक नावाचा. फलंदाजी अव्वल दर्जाची गोलंदाजीसाठी इथे मात्र प्रचारित केल्या गेलेल्या. क्रमांक 3 षटक यानंतर हाताळलं जाईल ऋतिक नावाच्या गोलंदाजाकडून. पलक एंटरप्राइजेस वर्सेस जीवतानी ब्राह्मण डोंगरी या दोन संघांदरम्यानचा मित्रांनो हा सामना. यावेळेस लेट कटचा फटका आहे. पाहायचा आहे बिहाइंड दी विकेट इथे मात्र 3 क्षेत्ररक्षक अवेलेबल आहेत. शॉर्ट थर्ड बँड रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय. फेकी केली जाते. एक धाव घेण्याची संधी इथे मात्र दिली जाते. 14 धावा याचबरोबर धावपळकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचंय यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी राहील. सुरुवात मात्र चांगली झाली. एकदा की सुरुवात चांगली झाली की सम सॉर्ट ऑफ कॉन्फिडन्स तिथे मात्र येत असतो. कधी कधी कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये निश्चितच जी लाईन असते ती फार छोटी असते. एकदा की ओव्हर कॉन्फिडन्स आला की तुमचा कामगिरीचा आलेख खाली येत असतो आणि कॉन्फिडन्स निश्चितच जर तुमच्यामध्ये असेल तर कामगिरीचा अलेख ग्राफ आहे तो वर जात असतो. गोलंदाज तयार ऋतिक. इथे शपल क्रॉस होऊन खेळायचा आहे. बॉडी लाईन मध्ये चेंडू इथे मात्र टाकला जातोय आणि सरळ शरीराचा वेध या चेंडूने घेतलाय. कोणत्याही पद्धतीचं उत्तर इथे मात्र फलंदाजाच्या माध्यमातून नव्हत्या. निर्धाव चेंडूची सांगता करताना ऋतिक नावाचा गोलंदाज आपण इथे मात्र अनुभवतोय. 14 धावा या बरोबर धावपळकावर आहेत. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि 35-40 धावा धावपळकावर जर असतील तर बिग फाईट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे अंदाधुंद फटकेबाजी आहे. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस असं म्हणायला हरकत नाही. रेग्युलर क्रिकेटमध्ये फार कमी फटके आपल्याला मित्रांनो असे पाहायला मिळतात ज्यावेळेस चेंडूची लाईन अँड लेंथ विचारात घेतली जात नाही आणि अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली जात नाही. यावेळेस असा फटका अंदाधुंद आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू याही वेळेस आला. इथे समोर ठेवले जात आहे. चेंडू पडल्यानंतर थोड्याफार फरकाने वळण घेतोय. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय द बॉलर. ऋतिक नावाचा गोलंदाज आहे. अप्रतिम गोलंदाजी आहे. अचूकता आहे, योग्य टप्पा आहे, गती आहे, त्याचबरोबर रिदम चांगला आहे, रनवे चांगला आहे, फॉलो थ्रू चांगला आहे आणि यावेळेस कुठेतरी आपली बोट जी आहे ती विखुरली जातात आणि चेंडूला वळण दिलं जातं आणि इथे मात्र निश्चितच बॅकफुटवर ढकललं जातं फलंदाजाला. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे मात्र निर्धाव. गोलंदाज तयार. इथे हा फटका आहे. हा फटका मिस टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला.
आणि यावेस कशीबशी एक धावीते मात्र आलेली आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली होती, त्यानंतर तीन चेंडू निर्धाव हाताळले होते ऋतिक नावाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि यानंतर पाचव्या चेंडूवर फक्त आणि फक्त एकरी धावा एकवटलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा याचबरोबर धावपळखोर लागलेले आपण पाहतोय. या षटकाची सुरुवात चांगली झाली होती, या षटकाचा शेवट कसा होतो याकडे सर्वांचं लक्ष येते मात्र लागलेलं आहे. फलंदाजीसाठी निश्चितच नव्याने आलेले फलंदाज समाधान यावेळेस तयार असतील. इथेही चेंडू फळीचा समन्वय नाही, संपर्क नाही, कोणत्याही पद्धतीचा कोऑर्डिनेशन हँड आहे आपल्याला पाहायला मिळत नाही, मिलाप नाहीये. आणि हाही चेंडू निर्धाव आलेला मित्रांनो आपण पाहतोय. 15 धावा याचबरोबर धावपळखोर लागतात. तीन षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपतोय. तीन षटक संपलेत, फक्त आणि फक्त 15 धावा आहेत, दोन गडी बाद झालेत. मला असं वाटतं शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा इथे मात्र मानस ठेवला जाईल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पाहायचं जास्तीत जास्त म्हणजे किती धावा इथे मात्र या धावपळखोर जोडल्या जातील. मला असं वाटतं आमचे साथी स्कोरर ऑफिशियल स्कोरर अल्पेश जी चौधरी निश्चित यांची फार मोठी अल्पेशजी गायकवाड सॉरी यांची फार मोठी इथे मात्र भूमिका राहिली आहे. आजच्या सकाळच्या सत्रात ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस खरं तर 9 वाजल्यापासून त्यांचं योगदान राहिलं आहे. या स्पर्धेमध्ये जरी नसेल तरी इतरत्र ठिकाणी सकाळी 9 वाजता त्यांनी शेड्यूल सुरू केलं आणि इथे ज्यावेळेस हजेरी लावली तिथून आत्तापर्यंत निश्चितच त्याने पॉज घेतलेला नाही आहे. अशा अल्पेश गायकवाड आमचे साथी स्कोरर आहेत, निश्चितच त्यांचं कौतुक इथे मात्र केलं जाईल. मित्रांनो तीन षटकांचा काही संपलाय. 5.00 धावगतीने 15 धावा यावेळेस धावपळखोर आहेत. क्रमांक 4 षटक घेऊन शुभम नावाचा गोलंदाज ज्यावेळेस स्वतःला तयार करत असताना आपण पाहतोय. रनवे फार मोठा आहे, ज्यावेळेस तुम्ही रनवे मोठा घेत असता त्यावेळेस निश्चितच अतिरिक्त गती प्रदान करण्याचा तुमचा प्रयत्न असतो. गोलंदाज तयार, यावेळी चेंडू पुढ्यात ठेवलेला आहे. चेंडू फळीचा इथेही संपर्क इथे मात्र पाहायला मिळाला नाही आणि ऑफस्टम्पच्या आधी अगदी लगत इथे मात्र हा चेंडू ठेवला जातोय. या अगोदर उल्लेख केला होता रनवे फार मोठा आहे, लॉंग रनअप आहे आणि निश्चितच जितका लॉंग रनअप आहे आणि तितकाच चांगला इथे मात्र पेस जनरेट करत असताना हा गोलंदाज शुभम याला मित्रांनो आपण पाहिलाय. गोलंदाज तयार असतील, फुल टॉस आहे. यावेळेस कर्पूर समाचार घेता आला नाही असं म्हणायला हरकत नाही. एकदा मिळाली डीप मधून क्षेत्रक्षकाला चांगलं कामगिरी झाली आहे. फेकी तितकी चांगली आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाली नव्हती. फिल्डिंगचं स्टँडर्ड चांगलं होतं, फेकी इथे मात्र गचार राहिली आहे आणि अंतिम क्षणाला इथे मात्र एक फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी नंबर 01 समाधान नावाच्या फलंदाजाला यावेळेस मैदान सोडावं लागतंय. समाधान निश्चितच आहे, दोन चेंडू फक्त आणि फक्त तिथे मात्र पेस केले, त्यावर समाधान मानलं, एक धाव इथे मात्र कॉन्ट्रीब्यूट केली आणि पॅबलेनचा रस्ता त्याला मात्र इथे दाखवला गेला. 17 धावा मित्रांनो याचबरोबर धावपळखोर आहेत. निश्चितच या सामन्यांच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रेमनाथ माळी असतील, त्याचबरोबर आमचे संकेत असतील, निश्चितच त्यांच्या साथीने आम्ही परेश याला पाहतोय. बरीच मंडळी आहे मानकोली मधून निश्चितच इथे मात्र सहकार्यासाठी तयार असतात. यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट आहे, आडव्या बॅटने समोर खेळून काढले. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस झालंय, धावबाद करण्याची संधी चुकणार नाही. याही वेळेस धावबादच्या रूपाने लागोपाठचा दुसरा गडी बाद होतोय बामन डोंगरी या संघासाठी. आडव्या बॅटने फटका खेळून काढला होता आणि आडव्या बॅटने सरळ फटका खेळणं खरं तर ही फार मोठी कला आहे क्रिकेटमधली आणि ती मात्र करून दाखवली होती या फलंदाजाने. एक धाव निश्चितच सहजरित्या पूर्ण केली गेली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जोखमीचे प्रयत्न झाले, घातक प्रयत्न झाले आणि यावेळेस फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. संदेश पाटील नावाचा फलंदाज मैदानामध्ये आला कधी आणि यानंतर डगआउटमध्ये गेला कधी, निश्चितच या रात्रीच्या शांत वातावरणामध्ये आम्हाला याची निश्चितच खबर मिळाली नाहीये. नवीन फलंदाज निखिल फलंदाजीसाठी यावेळेस उपस्थित आणि तयार असतील. गोलंदाज तयार आहेत शुभम. या षटकामध्ये तीन चेंडूंची फेकी त्याने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. क्रमांक 4 चेंडू यानंतर फेकला जाईल.
यावे झेल घेण्याची संधी सुटते साधा सोपा आणि सरळ झेल इथे मात्र धरतीला दान केला जातोय आणि पायचे यानंतर हे जे जीवदान मिळाले या फलंदाजाला त्याचा किती चांगला पद्धतीने पुरेपूर वापर इथे मात्र केला जातोय यानंतर फक्त आणि फक्त दोन चेंडूचा खेळ मित्रांनो इथे मात्र शेष राहतोय असं म्हणायला हरकत नाही पायचे या दोन चेंडूंमध्ये दोन मोठे फटके जर आले तर धावपळकाला थोड्याफार फरकाने का होईना इथे मात्र चालना मिळेल 19 धावा धावपळकर आहेत संकेश आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा संपूर्ण दिवसभर तुमची वणवण असते दगदग असते फार मेहनत तुम्ही इथे मात्र घेता आणि या रात्रीच्या अनिश्चितच शांत वातावरणामध्ये थोडासा विसावा तुम्ही घ्या अशी निश्चितच विनंती तुम्हाला आहे गोलंदाज यावेळेस तयार आहेत निश्चितच हा फटका लेग साइड रिजन मध्ये आपण डीप मध्ये शत्ररक्षक आलेले पाहतोय आणि एक धाव दरम्यान इथे मात्र पूर्ण केली गेलेली आहे असं म्हणूया आपण आणि निश्चितच 20 धावा धावपळकर आहेत या सत्रामध्ये वातावरण पडलंय शांत वातावरण आहे परंतु निश्चितच अनेक विनोद इथे मात्र या व्यासपीठावर होत आहेत आणि म्हणूनच थोडासा रिदम लॉस इथे मात्र होतोय कॉमेंट्री मधून क्षमस्व आणि मित्रांनो जाऊया या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू म्हणजेच अंतिम चेंडू यानंतर फेकला जाईल गोलंदाज शुभम नावाच्या गोलंदाजाची खरी कामगिरी इथे मात्र राहिली आहे नाव शुभम आहे आणि तितकीच शुभ कामगिरी ते मात्र या स्वतःच्या संघासाठी तो करतोय आणि खर तर कोणत्या कार्याची सुरुवात आपण शुभ कार्याची सुरुवात परमेश्वराच्या नामचिंतनाने करत असतो इथे मात्र शुभम नावाचा गोलंदाज आहे त्याला सर्वात शेवटी पाचारण केलं आणि निश्चितच शेवट गोड करण्याचं काम इथे आतापर्यंत त्याने केलंय असं म्हणायला हरकत नाही शुभम या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी स्वतःला तयार करतील धावपळकर धावा आहेत 20 Switch it attempted, unsuccessful attempt there. There was no connection in between bat and ball. Here comes the dot ball and this is the completion of the first term and first inning. After the first inning, the score is 20 with the loss of 4 crucial wickets and 21 is the target. सारंगाव गावचे सन्माननीय उद्योगपती बाळू शेठ यांचं या सत्रामध्ये आगमन झालंय व्यासपीठावर निश्चितच आपलं सर्च मनपूर्वक अशा पद्धतीचं स्वागत असेल आणि याच अर्थाने ही स्पर्धा मित्रांनो वेगळी आहे खरं तर सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवर इथे मात्र आलेत आणि मला असं वाटतं या दिवसातील रात्रीचा हा खेळ सुरू आहे रात्रीचं खेळ चालले आणि निश्चितच दुसऱ्या सत्रामध्ये आपण फक्त आणि फक्त 4 षटकांचा खेळ शिल्लक असताना तरी पाहुण्यांची ती मात्र निश्चितच रेलचेल आहे आणि आगमन आहे अजूनही सुरू आहे मला असं वाटतं शेवटचा चेंडू फेकीपर्यंत अजूनही पाहुणे मला असं वाटतं या व्यासपीठावर येतील असं म्हणायला हरकत नाही आणि अपेक्षा आपण ठेवूया मित्रांनो पलक एंटरप्राइजेसचे पॅकर्स संदीपजी पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय सर आमच्यापर्यंत सूचना पोहोचतात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय शेवटचं सत्र आहे आणि शेवटच्या सत्रामध्ये निश्चितच हे व्यासपीठ थोडंफार विनोदाने इथे मात्र युक्त होते प्रमाणात माळी जिकडे असतील तिकडे निश्चितच विनोदांची कमी नाही आहे मित्रांनो आपण निश्चितच सकाळच्या सत्रामध्ये मी उल्लेख केला होता शरद चाचुकेनी एवन जोडी मित्रांनो आपण पाहिली आणि निश्चितच तेही विसावा घेण्यासाठी आता मात्र गेलेत निश्चितच रात्रीचं खेळ चालले खेळ आपला इकडे मात्र सुरू आहे आणि तिकडे एवन जोडी विसावा घेते असं म्हणायला हरकत नाही पाहिजे उद्याच्या दुपारच्या सत्रामध्ये त्यांचा जलवा आपल्याला पाहायला मिळेल प्रणय पाटील यांच्या माध्यमातून फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे 3 चौकार किंवा 3 षटकारांसाठी
501 रुपयाचं कॅश प्राइज फलंदाजांसाठी असेल. प्रणय पाटील आपलं निश्चितच या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. पहिलं सत्र मित्रांनो संपलंय. पहिल्या सत्रांच्या अंती धावपलक निश्चितच आपण पाहतोय. 20 धावा धावपलकर आहेत, फक्त आणि फक्त 21 धावांचं लक्ष्य ते मात्र समोर ठेवलंय ते पलक इंटरप्राइजेस वडवली बी या संघाच्या पायचे. या 21 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे कशा पद्धतीने होतोय. निर्धारित 4 षटकांचा ही सामना मित्रांनो आपल्याला यानंतर एन्जॉय करता येईल. बाळूशेठ भगत कोपरगावचे उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून बक्षिसांची खर तर खैरात आहे आणि पाऊस पडतोय. इथे मात्र प्रत्येक षटकारासाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र असेल. निश्चितच आपल्यासारखे पाठीराखे जर इथे मात्र असतील तर क्रिकेट टेनिस क्रिकेट अजूनही बहरेल असं म्हणाला मित्रांनो, काही हरकत नाही. निर्धारित 4 षटकांच्या सामन्यामध्ये 21 धावांचं लक्ष्य पाहिजे कशा पद्धतीने इथे मात्र पाठला केला जातोय. आणि या सामन्यामध्ये तसं जर पाहिलं तर फार काय नाहीये, लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु हा सामनाही कठीण करण्याचं काम गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जातं का खर तर हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाज जर्सी नंबर 17 इथे मात्र रेडी होत आहे कल्पेश. विशाल आणि ऋतिक नावाच्या दोन फलंदाज यावेळी 6 चेंडू आहे. ज्या पद्धतीचा फटका खेळायचा होता त्या पद्धतीची लेंथ इथे मात्र प्रोव्हाइड केली गेली नव्हती. चेंडू समोर ठेवला होता आणि अशा वेळी शपल क्रॉस होऊन इथे मात्र हुकचा फटका खेळायचा होता. बाय हुक और कुक धावा येणं गरजेचं आहे. इथे मात्र पहिल्या चेंडू मध्ये एकही धावा आली नव्हती निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस इथे मात्र शॉर्ट आर्म पुल झालेला आपण पाहतोय. एक धाव निश्चितच असेल. क्षेत्रक्षकाने खर तर ज्या पद्धतीचा स्टँडर्ड क्षेत्रक्षणाचं राहिलंय बामन डोंगरी संघाचं ते स्टँडर्ड इथे मात्र जपलं नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि इथे मात्र अतिरिक्त प्रयत्न केले गेले एसटी रक्षकाच्या माध्यमातून. 2 धावा याचबरोबर धावपलकर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावा धावपलकर आहेत आणि 21 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. काहीतरी निश्चितच अडचणी तिथे त्या फलंदाजांसाठी आलेल्या आहेत. रिप्ले जर आपण पाहिला तर त्यामधून आपल्याला स्पष्ट होईल कशा पद्धतीने तिथे मात्र या फलंदाजाला अडचणींना निश्चितच सामोरं जावं लागलं होतं. चला विनंती असेल, जवळजवळ रात्र पूर्ण झालेली आहे बहुतेक मला असं वाटतं थोड्याफार फरकाने इथे मात्र पहाटे होईल आणि पहाटेची भक्तिगीत आपल्याला ऐकायला येतील. तरी उशीर मित्रांनो आपण करू नका, गोलंदाज तयार असतील. साईबाबाचं मंदिर समोर आहे आणि कोणत्याही ध्वनी क्षेपकाची तिकडे गरज नाही. आरती सुरू झाली की आपल्याला आवाज येईल. पंच एक हात समांतर करतात आणि हा चेंडू इथे मात्र नऊ घोषित केला जातो. एक अतिरिक्त धाव येईल. 3 धावा याचबरोबर धावपलकावर असतील. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती निश्चितच गुरुदत्त ज्याला आपण म्हणतो. आणि हा गुरुदत्त चौथा क्रीडांगण मित्रांनो आहे या ठाणे जिल्ह्यातील अव्वल मानांकित अशा पद्धतीची क्रीडानगरी. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका आहे, उंचच उंच आहे, उंची मिळाली आहे, लांबी मिळेल का पाहायचं आहे. यावेळेस जर्सी नंबर 17 गोलंदाज कल्पेशाच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि 2 धावा दरम्यान आलेले आहेत. 5 धावा याचबरोबर धावपलकर लागलेले मित्रांनो आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. 21 धावा डिफेंड करायचे आहेत. अशा वेळेस झेल फार महत्वाचे असतात. स्लॉग सेप इथे मात्र करायचा आहे आणि हा पेटर्न फटका आहे फलंदाज विशाल याचा. आणि त्यासाठी ते गेले होते. बऱ्याचदा आपले जे प्लस पॉइंट असतात काही परिस्थिती अशी असते त्या परिस्थितीमध्ये ते मायनस पॉइंट बऱ्याचदा होत असतात. सूचना आले माझ्याकडून, कोणी भी 3 बॉलां 3 षटकार मारलं तर नवीन पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 3000 यस. कोणत्याही फलंदाजाने 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले तर 3000 रुपयांचं कॅश प्राइज असेल सन्माननीय नवीनजी पाटील यांच्याकडून. आणि दरम्यान आपण पाहतोय
एक धाव इथे धावपळकर लागली, सहा धावा धावपळकर लागलेल्या आपल्याला पहिल्या मिळाल्या. पायचे कल्पेश नावाचा गोलंदाज आहे, 21 धावांचा पाठलाग इथे मात्र करताना आपण पाहतोय संघ पलक एंटरप्राइजेस वडवली. इथे फटका मोठा आहे, पायचा अंतर मिळतंय का? यस, हाय हँडसम इनसाइड आउटचा फटका आपण पाहिला. सहा धावांसाठी आलेला नेत्रदीपक दर्जेदार दिमागदार षटकार. 12 धावा याच बरोबर धावपळकर लागले. काय फटका आहे मित्रांनो, आपण रिप्लेच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड एक्झिक्यूट असं म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवची आठवण या फटक्यातून निश्चितच आम्हाला केली गेली. 12 धावा धावपळकर आल्यात. बाळूजी पाटील यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल. पहिलं षटक मित्रांनो याच बरोबर संपलंय. 12 धावा धावपळकर लागल्या, 23 निश्चितच 21 धावांचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. यानंतर 3 षटक असतील, 9 धावांची गरज इथे मात्र असेल. जीत खोत नावाचा हा गोलंदाज आहे, पाहायचंय 9 धावांची फक्त आणि फक्त गरज आहे. 2 षटकार आले तर 2001 रुपयाचा कॅश प्राइज असेल. गोलंदाज तयार नवीन याने मला असं वाटतं निश्चितच यावेळेस लाईन त्याची दिशा भरकटली आहे आणि अभंतर चेंडूने या षटकाची सुरुवात केली आहे. समीकरण यावेळेस बदलेल, यानंतर येणारे 18 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपण मित्रांनो इथे मात्र पाहतोय. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं आहे, या अगोदर तुम्ही काय केलं याला तितकं महत्व नसतं. प्रत्येक वेळेस आव्हानं बदलत असतात आणि क्रिकेट प्रत्येक वेळेस बदलतं मित्रांनो. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, फटका फसलाय, चेंडू निश्चितच फार काळ हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक इथे मात्र शर्तीचे प्रयत्न करतात. झेल अप्रतिमरित्या इथे मात्र कलेक्ट केला जातो आणि फलंदाज विशाल याला परतावं लागतं पॅबिलिनच्या दिशेने. मला असं वाटतं फलंदाजी करणाऱ्या पलक एंटरप्राइजेस वडवली बी या संघाला हा अतिशय महत्वाचा धक्का इकडे मात्र लागतोय. मोठा फटका खेळायचा होता तसा प्रयत्नही दरम्यान झालेला आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस अप्रतिम झेल टिपला गेला आणि घडी इथे मात्र बाद झाला. 21 धावा इथे मात्र धावपळकर लाभायचे, 13 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारले. जास्ती नंबर 22 जीत गोलंदाज मार्क पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. इथेही मोठा फटका खेळायचा आहे आणि याही वेळेस संपर्क इथे मात्र राहिला नाही. गोलंदाजाची लाईन आणि लेंथ अप्रतिम आहे, कोणतीही संधी इथे मात्र दिली जात नाही. जागा बनवण्याचा प्रयत्न जरी फलंदाजाकडून झाला असेल तरी त्याचा स्टार्स चेक केला जातो. अंतिम क्षणाला इथे मात्र चेंडू रिलीज केला जातो. व्हॉट अ ग्रेट इंटेलिजंट फॅन्टास्टिक बॉलिंग बाय द बॉलर. प्रत्येक षटकारासाठी प्रणय पाटील कुणाल पाटील यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार जर्सी नंबर 22. इथे यावेळेस फटका आहे, पायचा अंतर किती मिळेल पंचांच्या इशाऱ्याची आम्ही निश्चितच वाट पाहतो. आमच्याकडे वळत आहेत आणि इथे मात्र हा चेंडू चौकारासाठी इथे मात्र शिवमहाराष्ट्राच्या पलीकडे गेला असं घोषित करतात. धावपळक 4 ने फ्लाय होतोय, 17 धावा धावपळकर. या चेंडूवर ज्या 4 धावा आल्या मला असं वाटतं अजून अशा एक फटका इथे मात्र चौकारांचा आला तर हा सामना इकडे मात्र फिनिश होईल. 17 धावा धावपळकर आहेत, 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. ब्राह्मण डोंगरी वर्सेस पलक एंटरप्राइजेस वडवली बी या दोन संघांदरम्यान हा सामना. यावेळेस टेस्टच्या अंदाजाने सोडून दिलाय, पंच आमच्याकडे वळतात आणि हा चेंडू स्वर इथे मात्र घोषित केला जातोय आणि अभंतर एक धाव इकडे मात्र निश्चितच ऍड होईल. धावफलक 1 ने वाढतोय, 18 धावा धावपळकर. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज असेल. सन्मान्य बाहुशेठ उद्योगपती आहेत सारंगावचे, या रात्री रजनी सत्रामध्ये निश्चितच त्यांनी त्यांची उपस्थिती व्यासपीठावर दिली, व्यासपीठाला पावन केलं, या मान्यवराचं निश्चितच स्वागत असेल. फक्त आणि फक्त दिशा दिली आहे या फटक्यामध्ये. लोअर फुलटॉस होता, फक्त आणि फक्त वळवलं, मनगटाचा वापर केला गेला. एक धाव इकडे मात्र आली, धावपळक 1 ने वाढलाय, 29 धावा धावपळ करत. मला असं वाटतं MSDच्या साहिलने इथे मात्र या दिवसाची निश्चितच दिवसाचा शेवट व्हावा. दिवसाची सुरुवात सिक्सरने झाली होती आणि दिवसाचा शेवट जर सिक्सरने झाला तर निश्चितच आजचा दिवस आपल्या सर्वांच्या आठवणीत आणि स्मरणात राहील यामध्ये निश्चितच शंका नाही.
गोलंदाज तयार ज्या पद्धतीने इथे मात्र उल्लेख केला होता त्याचा प्रयत्न केला गेला यावेळेस डायरेक्ट हिट दिली आहे पंचांच्या इशाऱ्याची आम्ही निश्चितच वाट पाहतोय पंच कोणत्या पद्धतीने इशारा मात्र इथे दर्शवत नाहीत दाद मागितली गेली पंचांनी फेटाळली एक धावकडे मात्र कंप्लीट झाली आणि याच बरोबर धावपलक जर आपण पाहिलं तर बरोबरीवर आलेलं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल इक्वल इथे मात्र धावसंख्या जी झालेली आहे लेग बायच्या रूपाने ही धाव इकडे मात्र कंप्लीट केली गेली आणि हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे निश्चितच तुमचं छोटेखानी स्वागत आणि सन्मान इथे मात्र आयोजकांकडून केला जाईल यस फक्त आणि फक्त एका धावेची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये पाच टाकले गेलेले आहेत शेवटचा म्हणजेच अंतिम चेंडू टाकला जाईल जी त्याच्या माध्यमातून एका धावेची गरज आपण बरं आहे आणि इथे मात्र प्रत्युत्तर चांगल्या पद्धतीचा मिळत आहे आणि पंचांच्या इशाऱ्याची खरं तर आम्ही याही वेळेस वाट पाहू षटकाराने या दिवसाची सुरुवात झाली होती आणि निश्चितच चौकाराने निश्चितच आदर राखला जातो 40+ क्रिकेट ना त्याने षटकार मारला होता इथे मात्र चौकार आला आणि हा दिवस इथे मात्र आजचा आणि